भारत देशाचा भूगोल भाग दोन बचा बच न करता डायरेक्ट सुरुवात करून टाकू मित्रांनो प्रश्नांना लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतात कोणत्या राज्यात आहे बिहार आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या ही उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे मित्रांनो आपला महाराष्ट्र दुसऱ्या नंबरला आहे एकशे तेराव्या घटनादृष्टीनुसार ओरिसा राज्याचे नवे नाव काय आहे ओडिशा केरळ व तामिळनाडू या दोन राज्यात वाद असलेल्या धरणांचे नाव काय आहे मुल्ला पेरियार सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे नर्मदा शिवकाशी हे फटाका निर्मितीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे तामिळनाडू पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे राजस्थान चुकीची जोडी ओळखा राज्य व राजधानी राजस्थानची जयपूर हे मित्रांनो इड भोपाळ दिले भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी बाकी सर्व बरोबर आहे गोव्याची पणजी मणिपूरची इम्फाळ आसामची दिसपूर खंबायत अंकलेश्वर हे समृद्ध प्रदेश कोणत्या राज्यात आहे गुजरात खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही नर्मदा नदी अरबी समुद्रात मिळते मित्रांनो गीर लालसिंधी जर्सी या कशाच्या जाती आहेत ह्या गायीच्या जाती मित्रांनो बासमती इंद्रायणी कर्जत या कशाच्या जाती आहे या भात पिकाच्या जाती मित्रांनो रत्ना सिंधू या कोणत्या फळपिकांच्या जाती आहे आंबा कुजीपुडी हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे चेन्नई चुकीची जोडी ओळखा ऑप्शन क्रमांक क चूक आहे मित्रांनो हवामान हा जयपूर राजस्थान येथे आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्र दोन नंबरला आहे खालीलपैकी कोणते ठिकाण राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते कोलकाता कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश मुर्रा मेहसाणा सुरती या कशाच्या जाती आहे म्हैस संजीवनी संपदा कृष्णा या कोणत्या पिकाच्या जाती आहे ऊस भगवा गणेश मृदुला कोणत्या फळ पिकाच्या जाती आहे डाळिंब इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे राजस्थान क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो सातवा भाषावार प्रांतरचनेनुसार पहिले कोणते राज्य अस्तित्वात आले आंध्र प्रदेश हिमालयातील एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर एवढी आहे मित्रांनो मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे अरुणाचल प्रदेश लद्दाख हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे जम्मू काश्मीर खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे नर्मदा गीर अभयारण्य म्हणजेच नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे सिंह गुजरातमध्ये मित्रांनो आहे गीर दुधाचा महापूर म्हणजेच ऑपरेशन फ्लड या योजनेचे जनक कोण आहेत डॉक्टर विजय कुरियन म्हणजेच वर्गीस कुरियन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झाले मित्रांनो हे ऑपरेशन फ्लड भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग टिंबटिंब म्हणून ओळखला जातो अरबी समुद्र भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे लोणार लोणार हे बुलढाण्यामध्ये मित्रांनो खालीलपैकी कोणता पिकाचा प्रकार इतरांपेक्षा वेगळा आहे गहू कारण गव्हापासून आपल्याला ना तेल नाही मिळत मित्रांनो भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखाली क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते भात सध्या दोन हजार अकराची जनगणना आहे ही कितवी जनगणना आहे पंधरावी जनगणना आहे आणि स्वातंत्र्यान नंतरची सातवी जनगणना आहे कुफरी चंद्रमुखी सिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत मिरची हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे वली पर्वत बोडो ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे आसाम भागीरथी नदीवरील बहुचर्चित टिहरी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे गोविंदसागर मसुरी हे हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड गॅस व तेल उत्खननाशी संबंधित खालीलपैकी कोणती संस्था आहे ओ एन जी सी भारताचा मध्यबिंदू झिरो माईल कोणत्या शहरात आहे नागपूर दरगा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे राजस्थान बलसाड हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे गुजरात इंडियन मिलिटरी अकॅडमी टिंबटिंब येथे आहे डेहराडून उत्तराखंडमध्ये टिंबटिंब पद्धतीमध्ये छतावरील पाण्याचा साठा करून वापर होतो जल पुनर्भरण पद्धतीमध्ये होतो मित्रांनो हे जास्त तापमान कमी पर्जन्य खोल आणि सुपीक मृदा टिंबटिंब या पिकासाठी उत्तम ठरते संत्रा भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला तारापूर कोहिमा ही, ही कुठल्या राज्याची राजधानी आहे नागालँड कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे बिहार खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही तामिळनाडूची नाही मित्रांनो भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते सिक्कीम दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती गोदावरी बौधगया हे धार्मिक स्थळ हे कोणत्या राज्यात आहे बिहार बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे आसाम भारतातील सर्वात लांब रेल्वेचा बोगदा कोणत्या राज्यात आहे जम्मू काश्मीर सरक्री खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे भारत पाकिस्तान भारतातील सर्वाधिक ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कोणत्या स्रोतातून होते औष्णिक स्रोतातून होते सियाचिन ग्लेशियर हे कोणत्या राज्यात आहे जम्मू काश्मीरमध्ये मित्रांनो अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते गुरु शिखर खालीलपैकी योग्य पर्याय निवडा ऑप्शन क्रमांक अ हा योग्य पर्याय आहे मित्रांनो हरित क्रांती शेती संबंधित आहे क्रांती दुधाशी संबंधित आहे कृष्णक्रांती पेट्रोलियमशी संबंधित आहे आणि नीलक्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे तेलुगू ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्याची भाषा आहे आंध्र प्रदेश दोन हजार अकराच्या राज्य व सर्वेक्षण अहवालानुसार भारतातील वनांच्या क्षेत्रफळाचे प्रमाण किती आहे एकवीस पॉईंट शून्य पाच टक्के आहे भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य टिंबटिंब हे आहे गोवा दिब्रुगड आसाम ते कन्याकुमारी तामिळनाडू या स्थानकादरम्यान धावणारी देशातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती विवेक एक्सप्रेस पुढीलपैकी कोणता पर्वत नाही देवगिरी हा पर्वत नाही मित्रांनो भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो मोसमी वाऱ्यांपासून पडतो पक्के पगा महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे अरुणाचल प्रदेश सिखांचे पवित्र सुवर्ण मंदिर कोठे आहे अमृतसर पंजाबमध्ये पांढरे सोने कशाला म्हटले जाते कापूस टिंबटिंब वृक्ष सूक्ष्म वातावरणात चांगला वाढतो बाभूळ भारतात दर टिंबटिंब वर्षांनी पशुगणना केली जाते पाच वर्षांनी व्याघ्रगणना ही चार वर्षांनी होते आणि आपली माणसांची गणना ही दहा वर्षांनी होते मित्रांनो भारतातील खालीलपैकी कोणते शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते जयपूर राजस्थानमध्ये तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे चांबडे उत्पादन बेळगाव सीमावादाचा प्रश्न कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक महाभारतीय युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या टिंबटिंब या राज्यात आहे हरियाणा गारो खासी जैती या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे मेघालय फराक्का बॅरेजचा विवाद कोणत्या देशामध्ये आहे भारत बांगलादेश बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे कर्नाटक हेजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे मिझोरामची राजधानी मित्रांनो नाग नागालँडची कोहिमा मणिपूरची इम्फाळ आणि त्रिपुराची आगरतरा आहे सालारजंग म्युझियम कोणत्या शहरात आहे हैदराबाद डेक्कन ओडिसी हे नाव कशाशी संबंधित आहे ट्रेन खजुराहोची सुप्रसिद्ध मंदिर लेणी कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश तिलारी धरण कुठल्या दोन राज्यांचे संयुक्त प्रकल्प आहे महाराष्ट्र आणि गोवा कुडाण कुनल अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारण्यात येत आहे रशिया इंधनाचा पर्यायी स्रोत म्हणून खालीलपैकी मुख्यतः कोणत्या वनस्पतीची लागवड करतात जाट्रोफा पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे तेलबिया वाघांसाठी राखीव असलेले कार्बेट राष्ट्रीय उद्यान टिमटिम राज्यात आहे उत्तराखंड भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे कर्नाटक भारतातील पहिले वाय फाय गाव कोणते पाच गाव लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे दुसरा सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे पश्चिम बंगाल खालील गटात न बसू शकणारे शब्द शोधा लोणेर हे एक सरोवर आहे मित्रांनो ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये बाकी हे प्रसिद्ध ठिकाण आहे मित्रांनो खालील गटात ना बसू शकणारा शब्द शोधा म्हैसूर बाकी राज्यांच्या राजधानी आहे मित्रांनो आणि म्हैसूर हे एक कर्नाटकमधलं शहर आहे हुजूर साहेब सचखंद गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे नांदेड दक्षिणेचा ताजमहल कोणत्या शहरात आहे औरंगाबाद केंद्रीय ऊस संशोधन संस्था टिम्बटिंब राज्यात आहे तामिळनाडू क्रिकेट बॉल ही टिम्बटिंब फळाची जात आहे चिकू आंतरराष्ट्रीय बेंगळुर विमानतळाचे नाव टिम्बटिंब आंतरराष्ट्रीय विमानतळ केले आहे केपेगोंडा भारतातील टिमटिंब या टिम टिम राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते केरळ नीलक्रांती टिमटिंब टिम याशी संबंधित आहे मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे सिक्कीम या राज्याची राजधानी टिंबटिंब ही आहे गंगटोक मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ टिंबटिंब येथे आहे चेन्नई खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशात स्पर्श करीत नाही अरुणाचल प्रदेशची नाही करत मित्रांनो बाकी पश्चिम बंगाल आसाम त्रिपुराची करते मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे केरळ दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालपैकी कोणती सिल्वासा सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कोणत्या शहरात आहे नागपूर धुळे नागपूर कलकत्ता महामार्ग किती क्रमांकाचा आहे नॅशनल हवे सहा सलवा झुडम हे काय आहे नक्षलविरोधी स जलसंघटना आहे मित्रांनो राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात टिमटिमे यांच्या तरुण संघाने जलसंवर्धनासाठी मोहीम राबवली राजेंद्र सिंग यांच्या तरुण संघाने ही मोहीम राबवली होती मित्रांनो यांना जलपुरुष या टोपण नावाने ओळखले जाते वाळू आणि खडकांचा बनलेला आदमचा पूल टिंबटिंब टीम या दोन देशांदरम्यान आहे भारत आणि श्रीलंका भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे चंदीगड रायलसीमा हा मागास प्रदेश टिंबटिंब या राज्यामध्ये आहे आंध्र प्रदेश टिंबटिंब या संगरीत मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते चोकला भारतातील खनिजांच्या उत्पादनात आघाडीवर असणारे राज्य टिंबटिंब हे आहे झारखंड टिंबटिंब ही भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे संथाल नेपा हे टिंबटिंब या राज्याचे जुने नाव होय अरुणाचल प्रदेशचे जुने नाव आहे मित्रांनो नेपा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे एकशे एकवीस कोटी वाराणसीतून निघून नागपूर मार्गे कन्याकुमारी पर्यंत जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता नॅशनल हायवे सात त्याचा नवीन क्रमांक आहे मित्रांनो नॅशनल हायवे चौवेचाळीस अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे साबरमती खालीलपैकी कोणत्या पिकास नगदी पीक म्हणतात कापूस खरीप हंगामाची पेरणी सर्वसाधारणपणे टिमटिम महिन्यात होते जून कापूस या पिकासाठी टिमटिम जमीन उत्तम प्रतीची मानली जाते काळी खाली जमीन खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश कोणता आहे अंदमान निकोबार हिंदूकुश पर्वतरांग ही कोणत्या देशात आहे अफगाणिस्तान ह्या पर्वतरांगेमुळेच आपल्या भारताला एक नाव पडले मित्रांनो हिंदुस्तान गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो कटला खालीलपैकी सर्वात वेगवान ट्रेन कोणती वंदे भारत एक्सप्रेस आहे मित्रांनो भारतातील माजुली हे बेट कोणत्या नदीमध्ये आहे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये शेती खाणकाम मासेमारी हे कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत प्राथमिक व्यवसाय सिंधू ही आंब्याची जात कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे के के व्ही म्हणजेच कोकण कृषी विद्यापीठाने ही विकसित केले मित्रांनो दापोली येथे आहे मित्रांनो हे विद्यापीठ जंगल म्हणजेच वनमृदा टिंबटिंब रंगाची असते गडद तपकिरी असते मित्रांनो टिंबटिंब ही आशियातील सर्वात लांब नदी आहे यांगस्से खालीलपैकी पश्चिम किनाऱ्यावरील बंदर कोणते कांडला आहे मित्रांनो कोणती नदी सातपुडा व विंदे या दोन पर्वत रांगांच्या दरम्यान वाहते नर्मदा गंगा व ब्रह्मपुत्र या दोन नद्यांनी आपल्या मुखाजवळ निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशात काय म्हणतात सुंदरबन सिंहांसाठी राखीव अभयारण्य कोठे आहे गीर गुजरातमध्ये मित्रांनो गीर नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता सरदार सरोवर गंगा यमुना व सरस्वती यांचे त्रिवेणी संगमावर बसलेले शहर कोणते अलाहाबाद नॅशनल रुरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट एन आर डी आय खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे हैदराबाद जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी भारताची लोकसंख्या किती आहे एकष्ठांश म्हणजे सहापैकी एक माणूस हा भारतीय आहे म्हणे सोनाका ही कोणत्या फळाची जात आहे द्राक्ष भिलाई हा लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे छत्तीसगडमध्ये मित्रांनो पर्वत प्रदेशात उंचीनुसार तापमानात खालीपैकी काय घडते मित्रांनो उंचीनुसार घट घडते तापमानात कोणत्या देशात प्रवेश करताना नथुला खिंड ओलांडावी लागते चीन जगाच्या एकूण भूभागापैकी टिंबटिंब टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे दोन पॉईंट चार टक्के क्षेत्र भारताने व्यापले नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे सातपुडा केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे उत्तराखंडमध्ये केदारनाथ पुढीलपैकी कोणत्या पिकास रोखीचे पीक म्हणून संबोधले जाते ऊस पठारांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे फक्त दोन हे विधान चुकीचे आहे मित्रांनो त्यांच्यामध्ये जीवाश्म मुलक आढळ मुबलक आढळते हे चुकीचं आहे मित्रांनो भारतातील कोणत्या राज्यात आदिवासी अधिसूचित नाही पंजाबमध्ये नाहीत मित्रांनो पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे मोपला मणिपूर ही चुकीची चुकी जोडी आहे मित्रां मित्रांनो राजस्थानमधील घाणा पक्षी अभयारण्याचे नवीन नाव काय आहे केवळ देव राष्ट्रीय उद्यान म्हणतो मित्रांनो आपण त्याला खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते तापी अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे गुजरात महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगतची दोन शहरे खालीपैकी कोणती कोल्हापूर बेळगाव भारताचे प्रमाण साडेब्याऐंशी अंश रेखावृत्त पूर्व हे या शहरातून जाते कोणत्या शहरातून जाते अलाहाबाद या शहरातून जाते दादरानगर हवेली या संघराज्य प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो टिंबटिंबे या दोन राज्यांनी वेढलेला आहे गुजरात व महाराष्ट्र खालीपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखास्रो असे म्हणतात कोसी वाराणसी टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे रेशीम साड्या पश्चिम घाटात टिंबटिंब हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे अन्नाई केंद्रीय ऊस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे कोईमतूर तामिळनाडूमध्ये मित्रांनो भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर केव्हा पोहोचली नऊ जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये पोहोचली होती भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले एकोणासशे एकोणसाठमध्ये सुरू झाले ते मित्रांनो सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जे चार प्रमुख शहर जोडले गे गेलेले आहेत त्यामध्ये पुढीलपैकी कोणते शहर जोडले गेलेले नाही बेंगलुरू हे शहर जोडले गेले नाही मित्रांनो ते प्रमुख चार शहरे आहेत मुंबई चेन्नई कोलकाता आणि दिल्ली प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे मुंबईमध्ये मित्रांनो भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोटे आहे, कोटे आहे। बेरन बेट दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यात कोणाचा व्यवसाय आहे म्हणजेच कोणत्या जमातीचा व्यवसाय आहे तोडा जमातीचा व्यवसाय मित्रांनो काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारचे मृदा आढळते पीठ पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही मुर्रा ही म्हशीची आहे मित्रांनो गायीची नाही बाकी सहिवाल निमार आणि खिलार या गायीच्या जाती आहे मुर्रा ही म्हशीची जाते पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सीमा संलग्न नाही चीनची नाही मित्रांनो बाकी मालदीवची सागरी सीमा लागते आपल्या भारताला श्रीलंकाची पण लागते पाकिस्तानची तर आहेच दलिंदर पाकिस्तान इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे निकोबार भारताचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंबने व्यापलेला आहे प्राचीन पठार टिंबटिंब या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई लोह राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वहनाचे महत्वाचे केंद्र बनले आहे नागपूर पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही ही गंगा नदी प्रणालीचा भाग आहे मित्रांनो सिंधूचा नाही टिंबटिंब हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे नागपूर नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश टिंबटिंब म्हणून ओळखला जातो दख्खनचे पठार पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला टिंबटिंब म्हणतात अण्णामलाई पश्चिम घाटात टिंबटिंब हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे अण्णाई मुडी सालार जंग म्युझियम कोठे आहे हैदराबाद हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे गुलमर्ग श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर आहे झेलम पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे जबलपूर मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो जबलपूर महामार्ग क्रमांक सहा कोठून कुठे जातो धुळे कोलकाता शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे कर्नाटक सर्वात उंचीवरील युद्धक्षेत्र कोणते सियाचिन ग्लेशियर जम्मूमध्ये मित्रांनो जम्मू काश्मीरमध्ये बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब राज्यात आहे कर्नाटक भारता डायनॉमिक्स लिमिटेडचे मुख्यालय कोठे आहे हैदराबाद डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स सिटी कोणत्या शहरात बिहार सरकार उभारणार आहे पाटणा सुवर्णक्रांतीचा संबंध तिलाच आपण गोल्डन रिव्होल्यूशन असे म्हणतो मित्रांनो टिंबटिंब याच्याशी संबंधित आहे मधुमक्षिका पालनाशी संबंधित आहे मित्रांनो देशातील पहिला सी वर्ल्ड प्रकल्प कोठे होणार आहे सिंधुदुर्गमध्ये पंधरावी जनगणना घोषवाक्य खालीपैकी कोणते आपली जनगणना आपले भवितव्य भारतातील टिमटिम प्रकल्प सुवर्ण चतुष्कोन या नावाने ओळखला जातो दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता हे प्रमुख चार शरी मित्रांनो सेतू समुद्रम प्रकल्पामुळे पालकाची समुद्रधुनी आणि टिंबटिंबचे आखात जोडले जाईल मन्नारच्या आखात जोडले जाईल ईशान्य मोसमी वारे टिंबटिंब या कालावधीत वाहतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नागपूर जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे मुंबई अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड कोणते खनिज लोह खनिज नाही लिग्नाइट हे लोह खनिज नाही मित्रांनो बाकी लिमोनाईट हेमेटाईट आणि मॅग्नेटाईट हे लोह खनिज आहे खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या सीमेला नागालँड या राज्याची सीमा स्पर्श करते फक्त अ क आणि ड म्हणजेच अरुणाचल प्रदेश मणिपूर आणि आसाम या राज्यांच्या सीमेला नागालँड या राज्याशी सीमा स्पर्श करते नारळाच्या झाडाला काय म्हणतात माड भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते कर्नाटक पांढरी लुचाई ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे तांदूळ भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता लडाख भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहे उष्ण व कोरडे वारे बोंड आळी या कीटकाचा प्रादुर्भाव खालीपैकी कोणत्या पिकामध्ये आढळतो कापूस वरलक्ष्मी लक्ष्मी या खालीलपैकी कोणत्या पिकाची जाती आहे कापूस खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळांमध्ये रायझोनियम जीवाणू प्रामुख्याने आढळतात जंगल जंगलमृदा टिंबटिंब रंगाची असते गडद तपकिरी पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आहे खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही हत्ती हा नाही आहे मित्रांनो बाकी सिंह बैल आणि घोडा दिसेल तुम्हाला हिंदीची टिमटिम ही बोलीभाषा आहे मैथिली पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे शांतीवन भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण प्रतिभादाई पाटील श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात वर्गीस कुरियन पंडित बिरजू महाराज कशाशी संबंधित आहे कथ्थक कथ्थक नृत्याशी संबंधित आहे मित्रांनो बिरजू महाराज ग्रामविकासाची म्हणजेच नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावाने आहे महात्मा गांधी यांच्या नावाने मित्रांनो भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण सुचे कृपलानी युपीच्या मुख्यमंत्री होत्या मित्रांनो या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेप्रमाणे एका वर्षात कमीत कमी किती दिवसांचा रोजगार पुरवण्यात येतो शंभर दिवसांचा एकत्रित आलेल्या टिंबटिंब या दोन प्रवाहांनाच पुढे गंगा नदी असे समजले जाते भागीरथी व अलकनंदा नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे केरळ भारतामधील सर्वात मोठा दिवस कोणता एकवीस जून चेन्नई येथे हे मे भारतातील सर्वात लांब पुळण आहे मरीना पुळण भारतातील नद्या जोड योजना काय म्हणून ओळखली जाते अमृतक्रांती रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम हे कोणत्या राज्यात आहे तामिळनाडू फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे पुणे पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते ठिबक थी। पद्धतीत सगळ्यात जास्त बचत होते मित्रांनो जर्सी या गायीचे उगमस्थान कोणत्या देशात आहे ब्रिटन भारतात महामार्गावरील सर्वात मोठा भोगदा कोणता चेला आणि नसरी भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे कोणती विवेक एक्सप्रेस दिब्रुगड ते कन्याकुमारीपर्यंत मित्रांनो खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे सिक्कीम भारतातील दिल दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा खालीलपैकी कोणत्या देशाच्या तांत्रिक व आर्थिक सहाय्याने उभारण्यात येत आहे जपान खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरित क्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल गहू व तांदूळ म्हणजेच भात हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या रावाने ओळखला जातो गुरुग्राम भारतातील कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही नर्मदा ही नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही मित्रांनो जलिकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे तामिळनाडू खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही हरियाणा या राज्याची सीमा लागत नाही मित्रांनो नथुलाखिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे सिक्कीम देशातील कोणत्या नदीच्या प्रवाह मार्गात जबलपूर जवळील भेडाघाट येथे धुवाधार धबधबा निर्माण झाला आहे नर्मदा ब्रॉडबेस फरो हे तंत्रज्ञान खालीपैकी कोणते पीक घेण्यासाठी वापरतात भुईमोंग खालीपैकी कोणत्या पिकासाठी बॅसिलस थ्रेग्नेसिस म्हणजेच बीटी हे तंत्रज्ञान वापरण्यात येते कपाशीसाठी बीटी हे तंत्रज्ञान वापरण्यात येते मित्रांनो तेले हा रोग खालीपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे डाळींब भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते धूम दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये मित्रांनो हे कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे सिक्कीम पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेश लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे गोमती वाराणसी हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश इंडिया गेट कोणत्या शहरामध्ये आहे दिल्ली एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये स्थापना झाली होती मित्रांनो याच्या वेळी इंडिया गेटची आणि मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडिया मित्रांनो त्याची स्थापना एकोणीसशे अकरामध्ये मध्ये झाली होती पंचम जॉर्ज आला होता त्यावेळेस केली होती मित्रांनो त्याच्या स्वागतासाठी माळवा पठाराचा बराचसा मोठा भाग कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे गुजरात मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे बिहार जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश शीख धर्मांचे तीर्थ असलेले मंदिर कोठे आहे अमृतसर भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कुठे केलेला आहे म्हैसूर कर्नाटकमध्ये केलेला आहे मित्रांनो गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते एकोणीसशे अकरामध्ये बांधण्यात आले होते मित्रांनो नाकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात तपकिरी मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपदापासून होते असे समजल्यास त्या वर्षातील आठव्या महिन्याचे शेवटचे अक्षर कोणते त्र येते मित्रांनो त्र म्हणजे आता मराठी महिना कोणता येईल मग चैत्र चैत्रच्या शेवटला अक्षर हे त्र येतं मित्रांनो म्हणजे पहिलाच महिना येतो मित्रांनो पण सुरुवात आपण ही भाद्रपसापासून करतो मित्रांनो त्याच्यामुळे त्यांनी विचारलं आहे की आठव्या महिन्याचे शेवटचे अक्षर कोणते तर येतो मित्रांनो चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीष पौष माघ आणि फाल्गुन असे मराठी महिने मित्रांनो खालीलपैकी चेन्नई येथील प्रमुख विमानतळ टीमटिंब हे आहे के कामराज झुमर लोकनृत्य टिमटिंब राज्यात प्रसिद्ध आहे राजस्थान लेह बस या हे खालीलपैकी कोणत्या खिंडीने जोडलेले आहे थांगला नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्यांची सीमा लागून आहे पाच राज्यांच्या सीमा लागल्या मित्रांनो नुकताच पंतप्रधानांनी उद्घाटन केलेला आणि नाशिरी बोगदा कोणत्या जिल्ह्यात आहे उधमपूर जम्मू काश्मीरमध्ये मित्रांनो हे टिंबटिंब हा रस्त्याचा प्रकार नाही तालुका रस्त्यांचा प्रकार नाही मित्रांनो भारतात पिनकोड क्रमांक के वितरित केले आहेत पिनकोड प्रणाली अंतर्गत पहिले तीन अंक काय दर्शवितात वितरणाचा जिल्हा दर्शवितात मित्रांनो ग्रेट निकोबार बेटावरील कोणते ठिकाण हे भारताचे सर्वात दक्षिणे ठिकाण म्हणून गणले जाते इंदिरा पॉईंट बिग ॲपल हे खालीपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे न्यूयॉर्क महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे लावणी खालीपैकी कोणत्या राज्याने मे दोन हजार सतरापासून प्लास्टिक पिशवीवर पूर्णपणे बंदी जाहीर केली आहे मध्य प्रदेश कोणत्या प्रदेशाला देवभूमी असेही म्हणतात उत्तराखंड युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते शेहेचाळीस टक्के असते कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे ओडिशा सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र अरवली पर्वतरांगेत कोणते खडक आढळतात अबब दोन्ही म्हणजे पट्टीताश्म व कनाश्मा भारताची मानवनिर्मित सरहत कोणत्या देशाच्या बरोबर आहे पाकिस्तान आणि बांगलादेश बरोबर आहे मित्रांनो नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणा असं म्हणतात खादर म्हणतात भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता लक्ष देऊ हिमालय पर्वत रांगांचा गाभा टिमटिंब खडकांनी बनलेला आहे कनाश्म खडक पीरपंजाल रांग व धौलांदार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे लघु हिमालय या पर्वत श्रेणीमध्ये आहे संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते सिक्कीम कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी पर कोणत्या पर्वत रांगात आहे विंध्य रांगांमध्ये आहे मित्रांनो लोह व अॅल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे जामी मृदेमध्ये आहे खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे कपूरथळा पंजाबमध्ये मित्रांनो भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र टिंबटिंब हे आहे राजमहेंद्री आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो नर्मदा नदीचा उगम कोठे आहे अमरकंटक मध्य प्रदेशात आहे भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे हिमाचल प्रदेश स्वर्णिम त्रिकोण म्हणजे गोल्डन ट्रायंगल कशाशी संबंधित आहे पर्यटनाशी संबंधित आहे मित्रांनो ब्रॉडगेज रेल्वे लाईनमधील रुंदी म्हणजेच अंतर किती असते एक पॉईंट सदुसष्ट मीटर असते मित्रांनो दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हा कोणत्या राज्यातून जात नाही कर्नाटकमधून जात नाही नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात तपकेरी रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे कोलकात्यामध्ये मित्रांनो कॅलिम्पांग हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे पश्चिम बंगाल हरितसेना कशाशी संबंधित आहे वनीकरणाशी संबंधित आहे साखरेचे भंडारा म्हणून खालीपैकी कोणते राज्य ओळखले जाते उत्तर प्रदेश सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी तापी नदी आहे मित्रांनो भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते वाहन उद्योगाला ओळखले जाते श्रवण बेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे विंदगिरीमध्ये आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते झाड हे, हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे निलगिरी भारताने बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे जपान भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता पहिले लडाख होता पण आता कच्छ कच्छ हा जिल्हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे मित्रांनो तो गुजरातमध्ये भारतातील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरांदरम्यान धावणार आहे मुंबई अहमदाबाद भारतातील दोन राज्यांच्या स्थळ सीमेत येणारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक आहे नवापूर मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात टिमठिम म्हणतात आम्रसरी सेल्युलर जेल कोटे आहे पोर्ट ब्लेअर येथे आहे मित्रांनो बोकारो हे झारखंडमध्ये आहे येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे रशिया भारतातील घटत्या क्षेत्राप्रमाणे मोठे ते लहान राज्यांचे योग्य क्रम कोणता सगळ्यात मोठं राजस्थान आहे मग मध्य प्रदेश मग महाराष्ट्र आणि मग उत्तर प्रदेश केरळमधील टिंबटिंब या अभयारण्य हातींसाठी प्रसिद्ध आहे पेरियार इंक्रीसॅट ही संस्था कोणत्या राज्यात आहे तेलंगणामध्ये मित्रांनो इंक्रीसॅट खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियमने समृद्ध असते लॅटेराईट मृदा नूनमती तेल कारखाना कोणत्या ते राज्यात आहे आसाम टिंबटिंब राज्य पौरऊर्जेत अग्रेसर आहे तामिळनाडू रेगुर म्हणजेच काळ्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन टिंबटिंब या पिकासाठी उत्कृष्ट आहे कापूस या पिकासाठी उत्कृष्ट आहे मित्रांनो बनचीटॉप हा रोग विशेषत कोणत्या पिकांमध्ये आढळतो केळी तपी प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा प्रकल्पाशी संबंधित आहे मित्रांनो बंदर एक्सप्रेस कोणत्या दोन देशांदरम्यान धावते भारत बांगलादेश